नमस्कार सादर करत आहोत मराठी कथा कर दुआ करे मी विनीता माने मी स्वप्ना अमृतकर सादर करत आहोत दुआ करे दुआ करे दरवेश करे को हयाती दे अला। फकीर बाबाचा आवाज गल्लीत घुमला तशी पियू चटकन उठली स्वयंपाकघरात जाऊन तिने आईचा पदर ओढला आई लॅम बाबा आलाय देना। देते हाँ। जया हसून म्हणाली वाटीवर पीठ घेऊन पियू बाहेर आली बाबा दल ती आपला छोटासा हात पुढे करत ओरडली आ हे हे बिटिया फकीर बाबाने जवळ येऊन झोळी पुढे केली वाटीतले पीठ त्यात टाकताना पियूचा चेहरा फुलला बाश का हा बिटिया बहुत है अल्ला आपको बरकत दे तिच्या डोक्यावर अंगावर त्याने हातातल्या मोरपिसांच्या झाडूने झाडले जाड़ जणू सगळ्या बद्दुआ झटकत होता पियू गमतीने हसली फकीरबाबा पण मंदस्मित करत पुढे गेला दर गुरुवारी फकीरबाबा कॉलनीत फिरायचा कुठून आला कधी आला कोणालाच माहिती नव्हते सर्वांसाठी दुआ मागत तो दारा पुढून फिरायचा कोणी आवाज दिलाच तर त्या घराकडे वळायचा अल्लाच्या नावावर त्याने कधीच भीक मागितली नाही घराघरातून जे स्वखुशीने मिळायचे त्यातच तो समाधानी असायचा पहिल्यांदा तो आला तेव्हा त्याला पाहून पिऊ घाबरली होती अवघी तीन साडेतीन वर्षाची ती अजाण बालिका त्याच्या लांब दाढीला अन घोळदार कफनीला भिचकली नसती तरच नवल पण जयाने वाटीभर पेठ वाढले आणि बाबाने तोंडभर आशीर्वाद दिला अल्ला तिचा पदर पकडून आपल्या बेडबिट्या डोळ्यांनी बाबाला निहाळत राहिली झाडूने त्याने झटकले तशी गुदगुल्याहून ती हसली त्या दिवसानंतर मात्र दर गुरुवारी ती फकीर बाबाची वाट पाहू लागली जयाला तिने प्रश्न विचारून भंडावून सोडले आई लॅम बाबाची घर कुठे माहीत नाही बाळ तो पायपायीच पिलतो का हो का चला ने सांग आए त्याला बाप्पाने सांगितले आहे म्हणून त्याची आई कुठे आहे तू न त्यालाच विचार मला माहीत नाही जयाने स्वतःची सुटका करून घेतली पियूच्या मनात मात्र प्रश्न फेर धरून नाचतच होते तिच्या बालसुलभ प्रश्नातून फकीर बाबा ही सुटला नाही तो कुठे लागतोस लेम बाबा हम दूर रहते हे बिटिया गली तुझी आई आहे नाही बिटिया मग तुला खाऊ कोण देत आप जो हो मुझे खाने को देने के लिए फकीर बाबाच्या घरी कोणी नाही हे कळल्यावर पियूची नैतिक जबाबदारी अजूनच वाढली घरात काही चांगले बनवले आणले की फकीर बाबासाठी ठेवायचा हट्टवायचा पियूचा बाबा पण तिला यावरून चिडवायचा पीयू दे जिलेबी आवडली का हो मी शकलेली शंपवली तुझ्या रेम बाबाला नाही ठेवलीस मी विशालले आता ले बाबा बाप्पा लागो नाही रे पिल्ला बापाला सगळं माहीत असतं तो नाही रागवणार खलच हो खरच झोपा होता गप्पा मारत ती झोपून गेली एके दिवशी पियूचा बाबा लवकरच घरी आला बाबा आपण पिलायला जायचे बाहेर जायचे असले की तो लवकर यायचा एवढेच पियूला माहित होते आज नाही बेटा नंतर जाऊयात आज लवकर आलात हम्म बरे वाटत नाहीये का नाही ठीक आहे काही झालंय का कंपनी चर्चा सुरू आहे कामगार कमी करणार आहेत म्हणून मग पण तुम्ही तर परमनंट आहात ना काही निश्चित नाहीये कळेल दोन तीन दिवसात जवळचा पेपर उचलून त्याने तोंडा पुढे धरला जया काही क्षण बघत राहील मग स्वयंपाकघरात येऊन आवरू लागले मनातल्या शंका कुशंका थैमान घालत होत्याच पियूच्या बाबाने नोकरीसाठी काही मित्रांना कानावर घालून ठेवले कंपनीचा निकाल काहीही लागू आपण तयारीत असलेले बरे दुआ करे दरवेश रहम करे कमाने वालों को हयाती दे फकीर बाबाचा आवाज ऐकून पियू बाहेर आली हातात पिठाची वाटी होतीच पीठ घेऊन त्याने मोर पिसांनी झाडले तरी ती हसली नाही ओट दाबून गप्पच उभी राहील क्या हुआ बिटिया भूक लगी है क्या या माने काहीतरी बोलायला ओठ हल्ले पण शब्द बाहेर आले नाही डोळ्यांनी त्याच्याकडे पाहून ती आत पळून गेली फकीर बाबा ती गेली त्या दिशेला पाहतच राहिला त्या निरागस जीवाने या निरिच्छ मनालाही लळा लावला होता तिचा हसरा फुललेला चेहरा पाहण्याची सवय असलेल्या त्याच्या डोळ्यांना आज तिचा कोमेजलेला चेहरा खटकत राहिला पियूच्या बाबाची नोकरी गेली होती काही काळ तो सैरभैर झाला पण जया आणि पियूकडे पाहून त्याने स्वतःला सावरले नवीन नोकरीचा शोध सुरू झाला मंदीच्या काळात ते फार अवघड झाले होते पियूला हे सर्व कळत नसले तरी जाणवत नक्कीच होते घरातली पैशाची टंचाई अव्यक्त दडपणाचे सावट तिच्यावर पडत होतेच दिवसभर नोकरीच्या शोधात वणवण भटकणारा तिचा बाबा वैतागून कधी कधी जयावर खेकसत होता हसत्या खेळत्या एका कुटुंबावर निराशेचे अस्थिरतेचे काळे ढग पसरत होते आज पण फकीरबाबाची हाक ऐकून पियू पीठ घ्यायला घरात आली जयाने जरा छोटीच वाटी भरून दिली पियूने डोळ्यांनीच तिचा निषेध केला पण आपल्याच विवंचनेत असलेल्या जयाचे तिकडे लक्ष गेले नाही बाबा आ रहा हूँ बिटिया मालिक इस घर को बरकत दे कमाने वालों को हयाती पोत भलेल का हाँ बिटिया तू को तो बोलतो ना नहीं तो बिटिया क्या हुआ मग इवलेशा पिता ने तुझे पोत नहींच बोलना अरे नाही बिटिया प्रेमाने दिलेल्या एका घासाने पण पोट भरते मग एवढ्या पिठाने का नाही भरणार अल्ला तुझ्या मितला आहे ना हा बिटिया मग तो तुझे शब्ला ऐकतो का ख्यू बेटा त्याला शाम ना बाबाला हाफिसला जाऊ दे मग तर लागवणार नाही आपल्याला खाऊ आणेल ना, ना, ना। आने जरूर बताऊंगा तो परवर दिगाव नक्कीच रहेम करेल पिऊ खुश झाली नाचतच ती खेळायला निघून गेली त्या बालजीवाच्या विश्वासाचे ओझे खांद्यावर पेलत फकीरबाबा रस्ता तुडवू लागले फकीरबाबा पीठ मागत फिरत होता तसा निरनिराळ्या गल्लीबोळातून तो रोजच फिरायचा प्रत्येक एरियात जायचा त्याचा दिवसही ठरलेला होता क्वचितच त्यात खंड पडत असे पण आज आयुष्यात पहिल्यांदाच त्याची पावले अडखळली होती पियूच्या कॉलनीकडे जायचे त्याला धाडस होत नव्हते एका तीन वर्षाच्या बालजीवाने त्याला धर्मसंकटात टाकले होते तिच्या प्रश्नांना काय उत्तर होते त्याच्याकडे कुठल्या तोंडाने तो तिला सामोरा जाणार होता त्याने तिकडे जाणेच बंद केले दुआ करे दरवेश को अल्ला दे अल्ला आरोळी घुमत होती पसा पसा पीठ घेऊन तो पुढे सरकत होता कुठून तरी पुकारा झाला या फकीर बाबा अविश्वासाने बघत होता आईला ओढत त्याच्याकडे घेऊन येत होती लॅम बाबा तू कुठे गेला होताश मी तुझी वाट पाहत होते तोच फुललेला चेहरा फकीर बाबा कसनुसा हसला तुम्ही बरेच दिवस आलाच नाहीत पिहू फार आठवण काढत असते लयम बाबा तुला कानात एक गंमत सांगते पिहू त्याला जवळ बोलवत म्हणाली फकीर बाबा वाक बाबा हाफिसला जातो तुझ्या मितलाला सांग थँक्यू या, या मदतगार दुवा मागण्यासाठी फकीर बाबाचे हात आपोआपच आकाशाकडे उठले धन्यवाद